नागपूर जिल्ह्यात येणाऱ्या पारशिवणी तालुका अंतर्गत कन्हान सर्कलच्या अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या न्यायिक मागण्या पूर्ण करण्यात याव्या म्हणून अहवाल मिटिंगवर असहकार आंदोलन सुरू करून 9 ऑगस्ट क्रांती दिनला जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला आहे. दिनांक 22 पासून पारशिवणी तालुक्यातील कन्हान सर्कलच्या अंगणवाडी सेविका यांनी श्यामबाबू काळे, सरचिटणीस आयटक महाराष्ट्र यांच्या नेतृत्वात आणि सुनीता मानकर, अध्यक्ष पारशिवणी तालुका आणि सहसचिव नागपूर यांच्या अध्यक्षतेत असहकार आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे. यात काळी फीत लावून कुठलीही माहिती सुपरवायझर आणि CDPO देणार नाही जोपर्यंत शासन वाढीव मानधनाचा निर्णय घेत नाही, पेन्शन महिलांना अर्धा मानधन स्वरूपात देत नाही. नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी असहकार आंदोलनाला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन जिल्हा शाखा नागपूरच्या वतीने 22 जुलैपासून अंगणवाडी कर्मचारी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार मानधन वाढ आणि पेन्शन याबाबत आदेश काढत नाही तोपर्यंत मोबाईलवर डाटा पाठवणे तसेच मासिक अहवाल देणार नाही या सहकार आंदोलनाचा नोटीस देण्यात आला आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी कन्हान येथील सेविकांनी जोरदार निदर्शने दिली. त्यांनी काही मागण्या केल्या आहेत ज्यामध्ये केंद्र सरकारने केलेल्या कामगार कायद्यातील बदल त्वरित रद्द करण्यात यावे, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 सप्टेंबर रोजी घोषणा आणि केंद्र शासनाने 20 सप्टेंबर 2000 काढलेल्या GRची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने केलेली नाही, तसेच पारशिवणी आणि कन्हान सर्कलच्या अंगणवाड्यात शौचालय, नळ, इलेक्ट्रिक फिटिंग आणि इतर सोयी उपलब्ध करून देण्याची मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर 9 ऑगस्टला श्यामबाबू काळे, सरचिटणीस आयटक महाराष्ट्र यांच्या अध्यक्षतेत जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा पारशिवणी तालुक्याच्या अध्यक्षा सुनीता मानकर आणि सर्व अंगणवाडी सेविकांनी दिला आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी कमल यादव, पारशिवणी, नागपूर.